यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत. माढा लोकसभा अंतर्गत एनसीपी कलह संपवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईमध्ये संध्याकाळी बैठक होते आहे. रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. विजयसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर प्रभाकर देशमुख बबन शिंदे रामराजे निंबाळकर यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत. माढ्यामध्ये शरद पवार यांच्या नावावर लवकरच अधिकृत जाहीर होण्याची पक्षांतर्गत नाराजी राहू नये यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची धडपड सुरू असल्याचं सुद्धा कळत आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, राष्ट्रवादीची एक महत्वाची बैठक होते, काय सांगाल याबद्दल? एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद लोकसभा माढा या मतदारसंघातून स्वतः उभा राहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्या नावाने मुळे एक छोटासा वर्ग जो विजयसिंह मोहिते पाटील यांचा निकटवर्ती आहे, त्यांचा समर्थक आहे, तो नाराज आहे. तर ती नाराजी उघड पक्षासमोर दिसून येऊ नये आणि निवडणुकीमध्ये अंतर्गत कलह वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून आज मुंबईमध्ये रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी माढा मतदारसंघांतर्गत येणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुख्य प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होत आहे. विशेष म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील हे देखील या बैठकीला असणार आहेत. कुठे ना कुठेतरी नाराज जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न एका बाजूला होत आहे आणि दुसरी सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार पुढच्या काही दिवसांमध्येच शरद पवार यांच्या नावावर अधिकृतरित्या जाहीर केलं जाईल आणि त्याच्याबाबत देखील शिक्कामोर्तब आजच्या बैठकीमध्ये होईल असं सांगितलं जात आहे. अगदी सागर, या सगळ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका खूप महत्वाची आहे असं सुद्धा बोललं जाते, त्याबद्दल काय माहिती मिळते? संदीप, जर पाहिलं तर 2014 निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोदी लाटेमध्ये देखील विजय प्राप्त केला होता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 2009 ते 2014 या दरम्यान माढाचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे होतं. जर पाहिलं तर यापूर्वी शरद पवार यांनी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झालेली नाही यात. आणि परत एकदा 2019 निवडणुकीमध्ये ज्यावेळेस शरद पवार यांना निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठेतरी अंतर्गत कलह जर राहिला तर ती डोकेदुखी अधिक वाढू शकते अशी भीती कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आहे. यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांना गोंधळण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. दुसऱ्या बाजूला प्रभाकर देशमुख हे गेले काही दिवस जे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत ते गेले काही दिवस इच्छुक होते आणि त्यानुसार त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचार सुद्धा सुरू केला होता. कुठे ना कुठेतरी नाराजी कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल. शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत, त्यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये फारसं माढामध्ये अडकून न राहता संपूर्ण राज्यामध्ये प्रचार करावा अशा स्वरूपाची भूमिका राज्याच्या नेत्यांची आहे. त्यानुसार राज्यातले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माढाच्या अंतर्गत येणारे जे प्रमुख नेते आहेत त्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून धडपड केली करताना दिसून येतोय. अगदी, मी थेट जातोय. धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. मी जातोय आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आपण बघतोय राष्ट्रवादीचा कालपासून बैठकांचा सिलसिला सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज सुद्धा संध्याकाळी एक महत्वाची बैठक होतीये, काय सांगाल संपूर्ण राष्ट्रवादीच्या या बैठकांबद्दल? संदीप, अगदी खरं आहे, कारण उद्या राष्ट्रवादीची अत्यंत महत्वाची बैठक जी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होते आहे, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाणमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर आज आणि काल ज्या बैठका झाल्यात, कारण आज देखील दोन अत्यंत महत्त्वाच्या बैठका तीन बैठका आहेत, त्यामध्ये आपण आता दुपारी ठाण्याला एक बैठक आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाची जी जयंत पाटील या ठिकाणी घेतात. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये परभणीच्या संदर्भातली बैठक आहे आणि संध्याकाळी माढाच्या संदर्भातली बैठक आहे. या सगळ्या जर बैठका पाहिल्या तर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसनं जी लोकसभेची पहिली यादी जाहीर करण्यासंदर्भातल्या जी भूमिका घेतली आहे, कुठेतरी प्रचाराला देखील सुरुवात करण्याची भूमिका घेतली आहे, त्या संदर्भातल्या या बैठकांना अत्यंत महत्त्व आहे. आणि या तीन चार बैठका ज्या काल आणि आज होत आहेत या बैठकांचा आढावा उद्या अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे हा दिला जाईल आणि लोकसभेचं चित्र जे आहे राष्ट्रवादीचं पहिल्या टप्प्यातलं तरी स्पष्ट होताना आपल्याला दिसेल. संदीप, अगदी धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.